मालाडमध्ये भिंत कोसळली आहे आणि यामध्ये 12 जणांचा बळी गेलेला आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून 12 जण ठार झालेले आहेत. अशा प्रकारे काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये संरक्षक भिंत कोसळून त्यामध्ये बळी गेलेले होते मजुरांचे आणि आता मालाडमध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे. भिंत कोसळून 12 जण ठार झालेले आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याबरोबर आहेत. गणेश, नेमकं काय घडलंय मालाडमध्ये? नक्कीच, कालपासून जो मुसळधार पाऊस पडतो आणि याच मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळलेली आहे. कारण की 15 ते 20 फूट खाली ही भिंत कोसळलेली आहे. बाजूची जी घर होती त्याच्यावर ही भिंत कोसळली होती. मात्र रात्रीच्या सुमारामध्ये ही भिंत कोसळल्यामुळे त्यामध्ये दुर्दैवाने 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र मृत्यूची संख्या अद्यापही वाढू शकते. 13 ते 14 जण आणखी जखमी असल्याचं देखील सांगितलं जात आहे. कारण की या सगळ्यांना देखील बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. एनडीआरएफची टीम आहे, पोलीस प्रशासन, महानगरपालिका या सगळ्या टीम सध्या रात्रीपासून या ठिकाणी लागलेल्या आहेत. मात्र दुर्दैवाने ह्यात 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. कारण की पुण्यातली घटना ही ताजी असताना देखील महानगरपालिका असो या प्रशासनाने जी काळजी घ्यायला पाहिजे होती मात्र ती काळजी घेतली गेलेली नाहीये. आता त्या मात्र जो कोण दोषी असेल याच्यावर आता काय कारवाई होते तेच पाहावं लागणार आहे. कारण की फक्त दोषींवर कारवाई हा जो मुद्दा आहे परत गाजला जातो, त्याच्यानंतर कोणताही उपाय आहे तो होत नाही. त्याच्यामुळे अशा नाहक गोष्टींसाठी आहे तो नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. नक्कीच. गणेश, या परिसराविषयी आम्हाला थोडं विस्ताराने सांगा. मालाडमधला नेमका हा कुठला परिसर आहे, कशासाठी ही भिंत बांधली होती, केवढी ही भिंत होती आणि कशा प्रकारे ही सगळी घटना घडली? हे मालाड पूर्व भागातील पिंपरी माळाकडून हे आहे. त्यामध्ये ही सगळी बाजूला सगळी झोपडपट्टी आहे आणि ही 15 ते 20 फूट जी भिंत होती आणि ती भिंत कोसळलेली आहे. कारण की भिंतीच्या खालच्याच बाजूला ही स्थानिकांची घरं होती आणि रात्रीच्या वेळेस या घरांवर ही भिंत कोसळली. त्याच्यामध्ये म्हणून जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र भिंत नेमकी कोणाची हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हे काही वेळातच याचं चित्र देखील स्पष्ट होईल. आता सध्या तरी बचाव कार्य आहे ते एनडीआरएफ, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सर्व सुरू आहे. मात्र नेमकी भिंत कोणाची हे आता थोड्या वेळातच चित्र स्पष्ट होईल. नक्कीच. या परिसरामध्ये राहणारे नागरिक जे आहेत त्याच्यातले 40 जण जखमी झालेले आहेत, 12 जण आत्तापर्यंत ठार झाल्याचं यामध्ये कळत आहे. तर हे कोण नागरिक होते, कुठल्या परिसरातले हे नेमके नागरिक होते, ते मूळचे इथले रहिवासी आहेत की बाहेरून आलेले होते, याविषयी काय माहिती कळतीय? तिथले स्थानिक रहिवासी आहेत. कारण की यांची खाली जी भिंत होती भिंतीच्या लगतची जी पूर्ण साळी आहेत आणि या साळीमध्ये हे राहणारे सगळे नागरिक आहेत. आणि या ठिकाणी राहत असताना अशा पद्धतीने वरतून ही भिंत कोसळली रात्रीच्या सुमारास. त्याच्यामुळे स्थानिक नागरिक आहेत, नेमके बाहेरून कुठून आलेले लोक नाहीयेत. मात्र ही भिंत कशी काय कोसळली, कारण की याचं ऑडिट केलं नव्हतं का, असं देखील इथल्या नागरिकांकडून सांगितलं जात आहे की ही महानगरपालिकेची भिंत आहे, संरक्षण भिंत बांधण्यात आली होती महानगरपालिकेकडून. मात्र हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे आता काही वेळात ह्याचं चित्र देखील स्पष्ट होईल. ही भिंत नेमकी कोणाची होती, महानगरपालिकेची नेमकी भिंत आहे की कोणत्या एखाद्या सामाजिक बिल्डरची वगैरे भिंत आहे, ही अद्याप घ्यायचं थोड्या वेळात आता चित्र क्लिअर होईल. त्याच्यानंतर आपण स्पष्ट सांगू शकतो की ही भिंत नेमकी कोणाची आणि कोणामुळे इतक्या जणांचा बळी गेलेला आहे. नक्कीच. रात्री किती वाजता ही घटना घडलेली आहे, मदत कार्य कधी सुरू झालंय आणि सध्या काय परिस्थिती आहे मदत कार्याची? रात्री साधारणतः 2 ते 3 सुमारास ही घटना झालेली आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या ते 1 तासामध्ये या ठिकाणी एनडीआरएफची टीम, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, डॉक्टर यांच्या सगळ्या मदतीने सध्या बचाव कार्य सुरू आहे. अद्याप बचाव कार्य पूर्ण झालेलं नाहीये. कारण की आणखी ढिगारी खाली कोण आढळले का याची देखील जी आहे तपासणी आहे ती एनडीआरएफचे जवान आणि महानगरपालिका यांच्याकडून जी आहे ती केली जाते. मात्र आणखी काही जखमींचा आकडा वाढतोय का, त्या मृत्यूच्या संख्येमध्ये वाढ होते का, हे देखील पाहावं लागणार आहे. नक्कीच. धन्यवाद गणेश या माहितीबद्दल. अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. पावसाचे बळी कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत हे आपल्याला दिसतं आहे. पुण्यामध्ये पावसात भिंत कोसळली, त्या ठिकाणी 15 जणांचा बळी गेला, आता भिंत कोसळून 12 जण यामध्ये आत्तापर्यंत ठार झालेले आहेत. जखमींचा आकडा मोठा आहे आणि अजून देखील या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे यामध्ये आणखी काही नागरिक अडकले आहेत का, हे देखील आता काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे.